आणखी एक मोठी बातमी समोर येते एमपीएससी संदर्भातली. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार आता मैदानात उतरणार आहेत. सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा स्वतः आंदोलनामध्ये उतरणार, अशा शब्दात शरद पवार यांनी ट्विटरद्वारे सरकारला इशारा दिला. त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूया. सरकारनं योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी जाऊन इथे मी स्वतः आंदोलनाला बसणार असल्याचं शरद पवार या ठिकाणी म्हणतात. तर मी स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार, असा इशारा शरद पवार यांनी सरकारला दिलाय. आपण पाहतो एमपीएससीच्या पार्श्वभूमीवर काही पदं वाढवण्यासाठी हे विद्यार्थी गेल्या 36 तासांपासून खरं तर आंदोलन करत आहेत. काल सुप्रिया सुळेंनी सुद्धा या आंदोलकांची भेट घेतली होती, त्यांच्या मागण्या समजून घेतल्या होत्या आणि यासह आपण सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलनामध्ये उतरणार असल्याचं त्यांनीही म्हटलं होतं. आणि आता स्वतः शरद पवार यामध्ये लक्ष घालणार असल्याचं आपण पाहू शकतो. दरम्यान एमपीएससी संदर्भातली आणखी एक मोठी बातमी इथे समोर येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एमपीएससी मार्फत होणाऱ्या परीक्षांसंदर्भात हजारो विद्यार्थ्यांचं आंदोलन हे बुधवारी सुद्धा सुरूच होतं. मात्र आयोगानं आज बैठक होणार असल्याचं सांगत दिवसभरात या मागण्यांबाबत कोणताही निर्णय घेतला नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन कायम ठेवलंय. तर कृषी सेवेतील गट अ, गट ब आणि गट क या सवर्गासाठीची जाहिरात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यासाठीच्या परीक्षेचं आयोजन हे ऑक्टोबर अखेर केलं जाईल, अशी पोस्ट फडणवीस यांनी एक्सवर केली आहे. आणि या दिरंगाईवर विद्यार्थ्यांनी आता संताप व्यक्त केला. एकूणच एवढे तास विद्यार्थ्यांना आंदोलन का करावं लागलं.